कुकडीचा प्रश्न मार्गी लावायला बऱ्याच वर्षानंतर यश आलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. आता विषय राहतो तो साकळायचा, साकळायचा विषय राहतो तर साकळायला पाणी पाहिजे आणि पाणी नाही. एक तारखेला विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारला आणि नकारार्थी घंटा हजून घेतली. हे पाणी उपलब्ध नाही, जे 20 वर्षापासून इरिगेशन सांगते पाणी उपलब्ध नाही तेच सांगितलं. ती मीटिंग संपली 1 तारखेला दुपारी 1 वाजता आतमध्ये प्रश्न संपला. लगेच 1:30 वाजता आम्ही बाहेर मीटिंग लावली होती, त्यामध्ये गिरीश महाजन साहेब, त्यानंतर विखे पाटील, नामदार विखे पाटील, नामदार शिंदे आणि आम्ही एकत्र बसलो. आणि पाणी उपलब्ध करायचं असेल तर पश्चिम वाहिनीला जे पाणी पडतं आहे, डोंगराव जाऊन पश्चिमेकडे पाणी जातं, ते सहजासहजी विशेष प्रयास न करता, म्हणजे लिफ्ट इरिगेशन न करता, फक्त कॅनल काढून, डोंगराच्या कडे कॅनल काढून आपल्याकडे पाणी वळवलं तर 1.7 म्हणजे 2 TMC पाणी उळेल ही खात्री झाली. आणि त्याचा आनंद असा आहे की त्या दिवशी निर्णय घेतला आणि 9-7 शासनाने पत्र काढलंय की याचा अभ्यास करण्यासाठी, प्रस्ताव सादर करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे जर सर्वे आणि मान्यता जर लवकर झाली तर साधारणतः 1-2 TMC पाणी मिळेल. आणि हे 1-2 TMC पाणी मिळालं तर साकळाईचा प्रश्न पाण्याच्या बाबतीत उपलब्ध नाही हा विषय संपणार आहे, ते पाणी मिळणार आहे. साकळाई योजनेच्या संदर्भामध्ये उदासीनता सरकारी पातळीवरती कायमस्वरूपी होती, मी त्या साक्षीदार आहे. अनेक वेळेस आपण सुप्रमासाठी भांडलो, पाणी मिळण्यासाठी म्हणलो, आंध्र लवादाकडे गेलो, त्यानंतर पाणी उपलब्ध करण्यासाठी डिंब्याचा बोगदा करावा म्हणून त्यावर मागणी केल्या, पण हे काम झालं नाही. सुप्रमा हे 18 वर्षानंतर पहिल्या वेळेस झाली. सुप्रमा झाल्याशिवाय पुढे काही करता येत नव्हते, वस्तुस्थिती होती. सुप्रमाची फाईल कॅबिनेटला 49 वेळेस गेलेली आहे. त्यावेळेस काही झालं नाही, केलं नाही, का केलं नाही माहिती नाही. ज्यांनी प्रश्न विचारला ते सत्यवृत्ती त्यांनी केलं नाही. यावेळेस या सरकारने सुप्रमा मंजूर करून दिली, मंजूरच करून दिले नाही तर सेव्हिंगच्या पैशातून डिंब्याचा बोगदा काढायला सुद्धा परवानगी दिलेली आहे. त्यामुळे सकारात्मक काम करणाऱ्या सरकारच्या समोर प्रश्न मांडून नकारार्थी घंटा हलवण्याचं काम केलं. जे होत नाही यांना माहिती होतं, पण त्याला उत्तर शोधण्याचं काम आम्ही केलेलं आहे. एक तर प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी जे पाहिजे त्याला पाणी उपलब्ध नाही, ते पाणी कसं उपलब्ध करायचं हे शासनाला दाखवलं, त्याची ऑर्डर तुम्हाला दिलेली आहे. 2 TMC पाणी पश्चिम वाहिनीकडे जाणारं पाणी वळवलं तर त्याचं वळवण्यासाठी आता प्रस्ताव सादर करायला दिलेले आहेत, तो प्रश्न सुटेल. विजेचा प्रश्न आहे, ते सोलार एनर्जी करून तो सोडवायचा आहे. हे जे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहेत, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर शासनाचं कर्तृत्व मुख्यमंत्री आहेत तिथे, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतील आणि हा प्रश्न सुटेल. ज्यांनी काहीच केलं नाही, ज्यांना करताच आला नाही, सुप्रमासुद्धा करता आला नाही, त्यांनी प्रश्न टाकून खुटा आणून न करत्याचा खुटा आणून बंद पूर्ण करायचं काम केलं, म्हणजे स्वतः काही करायचं नाही, पण जर कुणी करत असेल तर अडवण्याचं काम केलेलं आहे. तसं मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, आरक्षण देता येणार नाही हे सांगितलं, आरक्षण दिलं तर ते टिकणारच नाही सांगितलं, ते टिकलं. परत हायकोर्टात गेलं तर हायकोर्टात टिकणार नाही सांगितलं, ते हायकोर्टात टिकलं. तरी सुद्धा ज्यांचं अजूनही हे याचं काय होईल सांगता येत नाही. म्हणजे 11 मुख्यमंत्र्यांनी जे केलं नाही ते या देवेंद्र फडणवीसने केलेलं आहे. त्याच्यामुळे शिवाय धनगर समाजाला सुद्धा ज्या सवलती द्यायच्या त्या सवलती वेगळ्या मार्गाने कोणा दिलेल्या आहेत, सवलती मिळणं महत्त्वाचं आहे. मराठ्याचं आरक्षण आहे, धनगरांच्या सवलती आहेत आणि तशाच प्रकारे आता साकळाईचा प्रश्नसुद्धा मुख्यमंत्री सोडवतील, यामध्ये कुठे अडचण येणार नाही अपेक्षा आहे आणि त्या संदर्भात कारवाई सुरू झाली. नकारार्थी घंटा हलवण्याचं काम केलं. जे होत नाही यांना माहिती होतं, पण त्याला उत्तर शोधण्याचं काम आम्ही केलेलं आहे. एक तर प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी जे पाहिजे त्याला पाणी उपलब्ध नाही, ते पाणी कसं उपलब्ध करायचं हे शासनाला दाखवलं, त्याची ऑर्डर तुम्हाला दिलेली आहे. 2 TMC पाणी पश्चिम वाहिनीकडे जाणारं पाणी वळवलं तर त्याचं वळवण्यासाठी आता प्रस्ताव सादर करायला दिलेले आहेत, तो प्रश्न सुटेल. विजेचा प्रश्न आहे, ते सोलार एनर्जी करून तो सोडवायचा आहे. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहेत, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर शासनाचं कर्तृत्व मुख्यमंत्री आहेत तिथे, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतील आणि हा प्रश्न सुटेल. ज्यांनी काहीच केलं नाही, ज्यांना करताच आला नाही, सुप्रमासुद्धा करता आला नाही, त्यांनी प्रश्न टाकून खुटा आणून न करत्याचा खुटा आणून बंद पूर्ण करायचं काम केलं, म्हणजे स्वतः काही करायचं नाही, पण जर कुणी करत असेल तर अडवण्याचं काम केलेलं आहे. तसं मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, आरक्षण देता येणार नाही हे सांगितलं, आरक्षण दिलं तर ते टिकणारच नाही सांगितलं, ते टिकलं. परत हायकोर्टात गेलं तर हायकोर्टात टिकणार नाही सांगितलं, ते हायकोर्टात टिकलं. तरी सुद्धा ज्यांचं अजूनही हे याचं काय होईल सांगता येत नाही. म्हणजे 11 मुख्यमंत्र्यांनी जे केलं नाही ते या देवेंद्र फडणवीसने केलेलं आहेत.
त्याच्याशिवाय धनगर समाजाला सुद्धा ज्या सवलती द्यायच्या त्या सवलती वेगळ्या मार्गाने कोणा दिलेल्या आहेत, सवलती मिळणं महत्त्वाचं आहे. मराठ्याचं आरक्षण आहे, धनगरांच्या सवलती आहेत, आणि तशाच प्रकारे आता साकळाईचा प्रश्न सुद्धा मुख्यमंत्री सोडवतो.